मुंबई राजाला घेऊन जायचा मी ज्या वेळेस घरनिकीच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी झालो त्याच वेळेस सांगितलं आणि राजाला मी घेऊन जाणार आहे. राजाची आणि हरणीची गाडी ही मुंबईला पालावी म्हणजे माझ्या होम पिचवरती तिकडे, तर ती मला भरपूर आशा आहे. बघू आता कसं काय, पण या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी काहीच नाही. हरणीने माझ्या मुलाचा जो नाव एवढा लवलौकिक केला, आज कुठून कुठून म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरून कमेंट येतात आणि हरण्याची प्रसिद्धी आणि हरण्याच्या प्रसिद्धीच्या मागे माझ्या साईंच्या नावाची प्रसिद्धी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण नेवरीच्या मैदानावर आलो आणि नेवरीच्या मैदाना पुसेगाव हिंद केसरी हरण्या दाखल झाला मित्रांनो. आणि काय सांगचाल, कसं काय आजचं मैदान, काय आजचं मैदान अत्यंत सुंदर आहे आणि गावचा पारंपरिक यात्रेचं मैदान आहे. त्यामुळे सर्व काही गोष्टी तर मस्त ते काटोकोरपणे पालन चालू आहे आणि मी गाडी पलवली गटाला, तीन नंबर गटाला, हरणे आणि गर्मिकीचा राजा. कशी गाडी पळते, काही सुंदर गाडी पळाली बरं, एकदम खुल्ला निघाली. आजचं नियोजन कसं केलं, काय नियोजन आजचं असं की बाबूचा फोन आला की आम्ही नेवरीला मोठा मैदान आहे की आपण गाडी पळवायची का, तर ज्या वेळेस आता आम्ही गर्मिकीला पळवलं नंबर करू त्याच्यानंतर गाडी पळवली, चला पळूया. आणि नेवरीचा मैदान हा पारंपरिक चांगला यात्रेचा मैदान, आता तुम्ही अनेक म्हणजे हरण्या अनेक मैदान म्हणजे मोठ्या मोठ्या मैदानाचा एक एक नंबरचा आहे, पण पुसेगाव एक नंबर नंतर. पण सगळ्यात तुम्हाला ही बा बेस्ट वाटते का जोडी, जशी लक्षाची जोडी होती तशी हरण्या राजालाची जोडी मानली जाते 100%. कारण ह्या जोडीला आपण कुठं कमतरता बोलू शकत नाही, कारण तुम्ही बघितलं असेल की ज्या वेळेस पुसेगावचा हा आपला महाराष्ट्रातील भारतातील केसरी मैदान म्हणून त्याला एक पदवी आहे आणि एवढ्या गाड्याही तिथं असतात की बोलून या नाही, तर त्या मैदानात जर 1000 गाडीमध्ये जर एक नंबर करणारी जर बैलजोडी घरणिकीचा राजा आणि आर्मे असेल तर मग अजून ह्यांच्या पुढे अजून दुसरं पळणारी कोणती गाडी आपण शोधायला पाहिजे. बरं, सुंदर आता पुसेगाव हिंद केसरीचं म्हणजे आता हरण्या अनेक मैदानात मला वाटते थार पण जिंकली त्यानं, पण पुसेगाव हिंद केसरी मैदानात हीच गाडी हरावी असं तुम्हाला कसं वाटलं की बाबा हीच गाडी हाणायची? नाही, थारच्या जो बैल होता मागडे तर त्यांचा सुंदर तोही सुंदर पळाला, कारण सुंदरचा पल हा घाटावरती होताच तीन फेऱ्यात आणि माझा हरण्या समजा तो पहिल्यांदाच आलेला होता, जरी आला होता पण तो कुठं शेंकरी बैलाचं पायरा नसल्यामुळे बसत नव्हता. त्यावेळेस सोमा बंडूनाना आणि सुनील मोरे यांनी जो हरण्याचा पायरा मांगडे दादांच्या सुंदर शिकाराचा ठरवला तेव्हा मी त्यांना होकार दिला, कारण तोही कुठंतरी पलणारच बैल होता आणि त्याच्या संगत त्यांनी हरण्याचा एवढा मोठा नाव करून दिला, थार मिळून दिली. त्या बैलाला पण आपण कुठेतरी कमी लेखा जोखा करू शकतो, नाही कमी नाही, रान म्हणून पुसेगावच्या रानाला धरणिकीचा राजा चांगल्यापैकी गाडी पळू शकतो एक अंदाज मी याला घेतला होता आपला मायनीला नाही इस्लामपूरला पेटनाक्याला तो मोठा मैदान झाला त्यावेळेस, मग तिथे मी राजाची मागणी केली आणि मला त्यांनी होकार देऊन गाडी आम्ही पुसेगाव पळवण्याचा ठरवला आणि पुसेगावला पण पळवण्याच्या आधी मायनीला पहिले आम्ही त्या गाडीची इंटरव्ह्यू घेतली, म्हणजे एक प्रकारे आम्ही गाडीची टेस्ट घेतली आणि तिथे एक नंबरमध्ये मानकरी झाली गाडी आणि चांगली पळाली, मग तीच गाडी आम्ही पुसेगावला पळवली. हरण्याबद्दल काय सांगचाल आता, म्हणजे हरण्यानं तुम्हाला सगळे दिले, काय सांगचाल हरण्याबद्दल असं, म्हणजे सगळं दिलं म्हणजे हरण्याने गाड्या दिल्या, हरण्याने पैसा दिला आणि सर्व काही गोष्टी दिल्या, पण या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी काहीच नाही. हरण्याने माझ्या मुलाचा जो नाव एवढा लवलौकित केला, आज कुठून कुठून म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरून कमेंट येतात आणि हरण्याची प्रसिद्धी आणि हरण्याच्या प्रसिद्धीच्या मागे माझ्या साईंच्या नावाची प्रसिद्धी, तर मी उद्या किती काही घेतला असता काही केला असता पण ही प्रसिद्धी दुसऱ्याकडच्या मार्फत आली नसती, ही बैलगाडी क्षेत्रातून हरण्याने करून राजाला किती दिवसापासून ओळखत होतो मी. राजाला मी समजत होतं असं बघलं तर लहान वासरू असतानाच मी बघत होतो, कारण चांगल्यापैकी तो पळत होता भरपूरच, म्हणजे असं पकडून चला की याची वारकीला एक मोठी केसरी झाली भारत महाभारत केसरी, हा भारत केसरी, तर त्या केसरीला राजाने पालताना बघितलं होता सुंदर पाला,
तेव्हापासून राजा हा ब्रह्मदेव चालला होता आणि योगायोग त्याचा आणि आज्ञेचा पहिरा करून त्यांना मान पाहिजे असेल आपल्या पुसेगावची तिसरी कन्याचा मान दिला आहे. पुसेगाव पण ही जोडी जेव्हा पळवल तेव्हा मला वाटते हरली नाही कधी. हो हरली नाही, फक्त एक वेळा कुठेशन तरी काय राजाचा प्रॉब्लेम झाला की त्या ग्राउंड लेवलला पळण्यात काही त्यांना दिक्कत झाली ते समजलं नाही. तर आम्ही एक त्या फ्लॅटच्या मैदानापासून वंचित राहिलो. पण आम्ही एक आत्तावर तरी असा विचार करत होतो का काय अशी टॉपची आपली गाडी असून आणि का आपण त्या मैदानातून बाहेर निघतो. पण तो आम्हाला आजपर्यंत त्याचा काय कोणताही असं सुचला नाही की राजा का कमी पळाला आणि राणा मुलं पळाला की त्याच्यावर कोणता प्रेशर होता. त्या राजा दोन चार दिवस शूटिंग पण चालू होतं. हो असं ते समजलं मला की तो शूटिंगच्या आणि काही ते याच्यात तर त्याच्यावर जरा प्रेशर होता. मी मागच्या बाईटला बोललो होतो की मला एवढा तो समजला होता. पण आम्ही फुल अपेक्षेने होतो की त्या गाडी मैदानात फायनलमध्ये राहील म्हणून. शेट आता तुम्ही मला वाटते नेवरीच्या मैदानासाठी इकडे आला. हो मुंबईला एका दिवशी राजाला नेणार का तुम्ही? मुंबईला राजाला घेऊन जायचा. मी ज्या वेळेस घरनिकीच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी झालो त्याच वेळेस सांगितलं आणि राजाला मी घेऊन जाणार आहे. कारण राजाची आणि हरण्याची गाडी ही मुंबईला पळावी म्हणजे माझ्या होम पिचवरती तिकडे तर ती मला भरपूर आशा आहे. बघू आता कसं काय या वर्षी जर जमलं तर या वर्षाला घेऊन जाईल. पुढल्या वर्षी जमलं तर पुढच्या वर्षी पळवण्याचा प्रयत्न करेल. मुंबईला राजाला बाहेर टाकणार का? ह्याला हरण्याला बाहेरून ठेवीन ना राजाला गाडीवरती ठेवी. राजा मुंबईची पब्लिकचा कसा असतो प्रेशर असतो त्याच्या मुलं डायरेक्ट सातारा आणि मुंबईच्या खेळाचा भरपूर काही पब्लिकच्या याच्या मुलं मी ती रिस्क घेणार नाही की राजाला पब्लिकला टाकण्याची. तर मित्रांनो बघू शकता हरण्याचे मालक आणि जगभर हरण्यानं नाव केलं असं कुठलीच गोष्ट नाही बरं का शेठ. म्हणजे असं आपण लाखो रुपयाचं सगळ्या गोष्टी खरेदी करू शकतो पण जे बैल नाव देतो ते कोणच नाव देऊ शकत नाही. मी तुम्हाला बोललो ना माझ्याजवळ गाड्या ऑलरेडी घरी माझ्या इनोवा अजून बसे चार पाच गाड्या माझ्या घरी आहेत फोर व्हीलर आमच्या घरच्या. त्याच्यानंतर टू व्हीलर आहे पैसा अर्क आहे सगळं आहे सगळ्या गोष्टी आहेत. पण जो हा जिथेशन खेळात आल्यावर जी लहान लहान पोरं कुणी लेडीज असतील त्या हरणीच्या जोडीला फोटो काढायला येतील कारण त्यांनी कुठेशन तरी तो एक नाव माझ्या मुलाचा म्हणजे एवढा लवलौकित केला की तो त्या लहान लहान मुलांच्या काही लेडीज असेल काही पुरुष मंडळी असेल त्यांच्या मनात रुजून गेला. म्हणजे हरण्या द्वारलीचं साहिल फुलोर यांचा हरण्या अशा या नावाने तर ह्यासाठी पण भरपूर काही एक ते या लागतं आणि ती माझ्या हरण्याने करून द्या. मला वाटतं तुम्ही थार जिंकली पहिल्या मला वाटतं सुंदरनंद दोघांनी काय ते क्षण होता? तो क्षण असा होता की भरपूर म्हणजे आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्ही त्या मैदानात एक नंबरचा मानकरी बनू. पण आपला हरण्याच्या एक विश्वासाने मी गेलो होतो आणि एक कुठेतरी मांगरेता त्यांच्या. पण ज्या वेळेस गट चांगल्यापैकी जसं पुसेगावला आपली गाडी पळत होती तसा गट चांगल्यापैकी सेमी चांगली आणि हरण्याच्या वेळेस पब्लिकला आला त्यावेळेस आम्हाला आनंद झाला की आता हरण्या काहीतरी पब्लिकच्या आवाजामध्ये 100% नव्याने काहीतरी करून दाखेल तर आम्ही खुश झालो पब्लिकमुळं. पण आता तुम्ही अनेक तुम्ही म्हटला माझ्याकडे युनिवा येते वगैरे सगळे येते पण आज तुम्ही युनिवा पेक्षा मला वाटते थारमध्ये बसायला तुम्हाला जे वेगळाच आनंद भेटत असेल. थारमध्ये म्हणजे आता थार अशी आहे की ती सडस तो परत मला तो नाव हरण्याने त्या थारवरती लावून दिला मान भरत केसरी म्हणून आणि गाडी पण आहे. पण मी कोणत्याही गाडीचा जास्त लेखाजोखा करत नाही. आज मी नानाच्या घरी वाड्याला साताऱ्यात थार ठेवली आणि येताना आज हरण्याच्या जोरीला झालो. कारण काही मुलं आज माझी उद्या रात्री येतील मैदानासाठी तर आज येऊ शकले नाही. मग आम्ही तिघ जण आज हरण्याच्या म्हणजे हरण्याचे टेम्पो झाला तुम्ही? हा मला असं आहे की कोणत्या गाडीचा लोभ नाही फक्त हरण्या आणि मी आणि माझं साईल असे आम्ही या नावाचे लेखाजोखात तिघ एकमेकाला धरून खेळ खेळतो. बर असंच हरण्यानं उंच उंच शिखरा शिखरापर्यंत जावं अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.